ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तरुणाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. उलवा येथे भर रस्त्यात असलेल्या चेंबरवर झाकण न लावल्याने बाईकवर असलेले मोहन राठोड यांचा त्यात पडून मृत्यू झाला आहे. मोहन राठोड हे उलवा सेक्टर 20 मध्ये राहतात. रात्री 1:30 दरम्यान बाईकवरून घरी जाताना त्यांना रस्त्यावर असलेला उघडा चेंबर दिसला नाही. 4 फूट खोल असलेल्या चेंबरमध्ये मोहन राठोड हे बाईकसह जाऊन पडले. यावेळी अचानक बाईकने पेट घेतला. खोल चेंबरमध्ये राठोड अडकल्याने त्यांचा यात होरपळून मृत्यू झाला. संपूर्ण उलवा नोडमध्ये अशाच पद्धतीने रस्त्यावरील चेंबरची झाकणी न बंद केल्याने अनेकांचा यात पडून अपघात झाला आहे. या प्रकरणी ठेकेदारावर NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याच्यामध्ये आम्ही 304, 379, 337, 400 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये असं आहे की सेक्टर 21 विशाल रेसिडेन्सी म्हणून आहे, त्याच्यासमोरून सदरचा इसम 2-व्हीलरवरून जात होता. गटाराचं जे उघडं चेंबर आहे त्याचं काम चालू होतं. त्या ठिकाणी कुठल्याही रेडियमच्या पट्ट्या लावलेल्या नव्हत्या किंवा बोर्ड लावलेला नव्हता. त्या उघड्या चेंबरमध्ये तो 2-व्हीलर सकट जाऊन पडला आणि त्याची बाईक खाली गेल्यामुळे त्या बाईकचा स्फोट झाला. त्यामुळे सदरचा इसम हा कमरेच्या खालून भाजला गेला आहे. 12:30 आता ठेकेदाराचे ज्याच्याकडे बांधकाम म्हणजे रस्त्याचं काम ज्याच्याकडे दिलेलं आहे त्या ठेकेदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हलगजरीपणा. नाही अजून नाही आहे फक्त ते मयत इसमाचं नाव आहे विशाल राठोड म्हणून आहे. त्याचं वय आहे 27. उलव्याला राहणारा आहे. नवी मुंबई आवाजसाठी योगेश पाटील यांचा रिपोर्ट.